सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. वेश्या व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुला मुलींना लॉज मधील रूम भाडे तत्वावरती देणाऱ्या हॉटेल चालकास 3 फेब्रुवारी रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील गुहा परिसरामधील मैत्री पार्क हॉटेल इथून पोलीस पथकानं छापा टाकून ताब्यात घेतलाय. यामध्ये हॉटेल मालक रवींद्र जाधव याला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलाय. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका शाळेमधनं 20 जानेवारी रोजी आरोपी शुभम राजेंद्र सत्रे यानं एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तसेच तिच्या आई वडिलांना जीव मारण्याची धमकी देऊन तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपी शुभम हा पीडित मुलीला गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल इथे घेऊन गेला. तेथील हॉटेल मालकानं त्या अल्पवयीन मुलीच्या वयाची खातरजमा न करता आरोपी आणि अल्पवयीन मुलीस हॉटेलची खोली भाडे तत्वावरती दिली. त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे यानं त्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिला अहमदनगर इथे तो घेऊन गेला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये शुभम राजेंद्र सत्रे याच्यावरती अपहरण, बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी दुपारी राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तसेच पोलीस नाईक रवींद्र कांबळे, अमोल गायकवाड आदी पथकानं गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल इथे छापा टाकला. यावेळी हॉटेलचा मालक रवींद्र योसेफ जाधव याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणं तथा लैंगिक अत्याचार करणं यावरती प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व हॉटेल चालकांना आणि लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस ठाण्याच्या मार्फत नोटीस देण्यात आली आहे. आणि त्या नोटीसीमध्ये म्हटलं आहे की कोणत्याही हॉटेल अथवा लॉज मालकानं अल्पवयीन मुलामुलीस हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच सज्ञान व्यक्तीचे ओळखपत्र आणि मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल आणि लॉजमध्ये खोली भाडोत्री देऊ नये, अन्यथा प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीनं राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल आणि लॉजेस दिले जात असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशन इथे ती माहिती कळवावी, आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील नागरिकांना केलं आहे. पोलीस स्टेशन येथे आम्ही चार्ज घेतल्यानंतर अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की राहुरी इथून सुमारे 41 मुलींचं अद्यापपर्यंत अपहरण झालेलं होतं मागच्या वर्षभरात आणि त्यापैकी 36 मुली मिळून आलेल्या होत्या. अजूनही 5 मुलींचा शोध घेणे चालू आहे. त्याच दरम्यान 20 जानेवारी 2024 रोजी देवळाली प्रवरा येथील एका शाळेमधून एका मुलीचे आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय 22 राहणार देवळाली प्रवरा याने माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू अशा भूलतापा देऊन तिचं अपहरण केलं आणि तिला अपहरण करून तिला मोटरसायकलने गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे तिथे घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर तेथील हॉटेल चालक रवींद्र युसुफ जाधव याने कुठलीही शहानिशा न करता ती मुलगी अल्पवयीन वयीन आहे की काय याची खात्री न करता कुठलंही त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र न घेता त्यांना हॉटेल अवेलेबल करून दिलं आणि त्या रूममध्ये सदर अपहरण झालेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या युवकाकडनं आणि त्याच्यानंतर त्या लैंगिक अत्याचारानंतर त्या युवतीला त्या मुलीला घेऊन तो परत नगर येथे गेला आणि नगरवरनं 4-चाकी वाहनाने तो परत तिला कुठेतरी अन्य ठिकाणी घेऊन जात असताना सदर बाबत तिच्या नातेवाईकांना तिच्या घरच्यांना माहिती मिळाली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घरी येऊन तिच्याकडे विचारणा करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली आणि राहुरी पोलीस स्टेशन येथे 22 जानेवारी 2024 रोजी तक्रार नोंदवली. दाखल त्यावरून आपण भारतीय दंडविधान संहितेचे कलम 363, 366, 376 तसेच पॉस्को कायद्याचे कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय 22 यास 22 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याला 27 जानेवारी 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती. तपासादरम्यान असं निश्चित झालेलं आहे की जो हॉटेल चालक होता त्याने या गुन्ह्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड, ओळखपत्र कुठलीही शहानिशा न करता ती अल्पवयीन असताना तिला जे लॉज उपलब्ध करून दिला
आणि त्यामुळेच हा गुन्हा झालेला असल्याने आम्ही सदर हॉटेल चालकासही आज रोजी अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत. सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती बोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात, पोलीस उपनिरीक्षक फडोळ, तसेच लेखनिक हवालदार रवींद्र कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड व डीबीच्या पथकाने केलेली आहे. याद्वारे मी आव्हान करतो की अशा अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यापूर्वी असा जर काही हॉटेल लॉजेसचा कुठे उपयोग होत असेल असं नागरिकांच्या लक्षात येत असेल तर त्यांनी सदर बाबत गोपनीय माहिती पोलीस स्टेशनला द्यावी. आम्ही कुणाचंही नाव जाहीर न होऊ देता त्याच्यावर कारवाई करू. तसेच राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल लॉजेस चालकांनाही आम्ही 149 नोटीसेस दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बिलो 18 मुलांना कुठल्याही प्रकारे लॉज उपलब्ध करून देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तसेच काही दाम्पत्य जोडपे जर आपल्याकडे हॉटेल लॉजेसच्या रूमसाठी आलेले असेल तर त्यांचा आधार कार्ड, त्यांची आयडेंटिटी कार्डची शहानिशा करून त्यांच्या मोबाईलवर रिंग देऊन तो मोबाईल चालू असल्याची खात्री करूनच हॉटेलमध्ये रूममध्ये प्रवेश द्यावा, जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.